आरोग्य विभागाच्या पदावरनं सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना हटविल्याने राष्ट्रवादी शहर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते अमरावतीत चांगले आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासमोर जोरदार नारेबाजी करत सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्यमंत्र्यांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केलाय. आरोग्य विभागाच्या पदावरनं सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना का हटविले याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्र्यांना जाब विचारलाय. तुकाराम मुंढे यांची बदली केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडनं शिंदे फडणवीस सरकारचा निषेध केलाय. तसेच तुकाराम मुंढे यांची बदली रद्द झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. आरोग्य खात्याचे सचिव तुकारामजी मुंढे यांची बदली रद्द झाली पाहिजे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं हातात फलक घेऊन आरोग्यमंत्र्यांचा विरोधही यावेळी करण्यात आलाय. तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करून तातडीने त्यांना आरोग्य विभागात रुजू करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने रेटून धरण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, मनपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी वाहिद खान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष आकाश हिवसे, के एम अहमद, आनंद मिश्रा, अशोकराव हजारे, ॲडव्होकेट सुनील बोडे, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माडे, प्रमोद महल्ले, राजेंद्र घोरकडे, संजय बोबडे, विशाल तायडे, मनोहर रहाटे, किशोर देशमुख, किशोर भुयार, संजय कुकरेजा, पप्पू सेठ खत्री, अमोल देशमुख, चेतन सुरेश चौधरी, दीपक यादव, मनीष बजाज, डॉक्टर सुधाकर काळमेट वाठोडकर, रवींद्र घावडे, माजी नगरसेवक भूषण बनसोड, धनराज चौके, रघुनाथ पवार, गणेश तंबोले, संजय ढेनवाल, बबनराव चव्हाण, दीपकराव होले, बंडू निंबूरकर, संजय महाजन, विष्णुपंत कांबे, अविनाश बोबडे, सतीश राऊत गुरुजी, दिग्विजय गायगोले, जयेश सोनोने, अभिजित लोयटे, अक्षय पडसकर, संकेत बोके, अभिषेक बोडे, मनीष पाटील, संजय बुंदिले, डॉक्टर करीमभाई शाह, अब्दुल सत्तार राणानी, अब्दुल नईम चुडीवाले, अफसर बेक, जुमामा हसन नंदावाले, दिलबर शाह, सादिकभाई कुरुशी, मोहम्मद शहाजान कुरेशी, नादिम मुल्लाल सर, रेहान उज्जमा, सनाउल्लाह, डॉक्टर एजाज खान सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. आरोग्य मंत्र्यासोबत नेमकं आंदोलन केलं, कसं आंदोलन, काय मागणी तुमची? आपल्याला माहित आहे की गेल्या काही दिवसापूर्वी आदरणीय प्रशासकीय अधिकारी तुकारामजी मुंढे यांना आरोग्य खात्याच्या सचिवपदी जबाबदारी देण्यात आली होती तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र जनतेला असा विश्वास होता की आता आरोग्य खात्यात जी दुरावस्था झाली आहे, निर्माण झाली आहे, ती निश्चितच दूर होण्यासाठी या अशा खमक्या अधिकाराचा उपयोग होईल आणि याच्यातली अनास्था दूर होईल आणि हे प्रशासन रुळावर येईल. परंतु आपल्याला माहीत आहे की मागील काही महिन्यापूर्वी या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेळघाट दौरा केला तेव्हा तेथील कुपोषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आणि त्या संदर्भात त्यांनी तेव्हा सुतावट केले होते की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात त्या संदर्भात सरकारला जाब विचारणार होते. परंतु ह्या कामाच्या संदर्भात त्याचा आढावा घेण्यासाठी आणि त्याचा
जो रोष आहे सामान्य जनतेमध्ये तो आम्ही या ठिकाणी आरोग्य मंत्र्यांनी नेमकं तुम्हाला आता आजपासून काय तुमची भेट विचार करतो असं सांगितलं.